आणि एक ब्रेकिंग बातमी आहे, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी. महाराष्ट्रातील तब्बल 45 सहकारी साखर कारखाने बंद करण्याचे आदेश केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले आहेत. पर्यावरण संरक्षण कायद्याचं उल्लंघन केल्याबद्दल साखर कारखान्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं साखर कारखान्यांचे युनिट्सना बंद करण्याची नोटीस देण्याची ही पहिलीच वेळ आहे. 1 नोव्हेंबरपासून ऊसाचा गाळप हंगाम सुरू होतोय, मात्र त्यापूर्वीच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं केलेल्या कारवाईमुळे गाळप हंगाम अडचणीत येण्याची शक्यता आहे. राज्यात 190 साखर कारखाने आहेत, त्यापैकी 105 पूर्ण क्षमतेनं कार्यरत आहेत. यातील 45 कारखाने बंद झाल्यानं ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता आहे. विकासाचा ध्यास म्हणजे